नमस्कार हँग आउट विथ शो मध्ये सर्वांचं स्वागत आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि ते आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत त्यांचे नवीन येणारे सिनेमे त्यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक याबद्दल ते आपल्याशी आज गप्पा मारतील सुबोध तुझं स्वागत आपल्या शो मध्ये तर नवीन वर्ष आता सुरू होतंय सुरू झालेलंच आहे जा तर तू नेहमीप्रमाणे तर काही चांगले रोल करणार असशीलच पण त्याच्या व्यतिरिक्त तू काही नवीन वर्षात ठरवलंयस का जे आतापर्यंत केलेलं नाहीयेस एकतर ह्या वर्षात माझं एक, एक गोष्ट सुरू होईल की माझा दुसरा एडिटचा स्टुडिओ सुरू होतोय बर आ, एक ऑलरेडी चित्रपटांसाठी असलेला स्टुडिओ सुरू आहे जिकडे काही चित्रपटांचं एडिटचं सा काम चालू आहे hmm. आणि आता सिरियलसाठी मी एक एडिटचा स्टुडिओ टाकला आहे इथेच माझ्या घराच्या का, खाली आणि ज्याचं काम एका सिरियलने सुरू होईल जे मी ऑफकोर्स सांगेन पण मला खूप दिवस स्वतःचं मला जेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे प्रभात फिल्म कंपनीविषयी मी ऐकायचो किंवा शांताराम बापूंच्या फिल्म कंपनीविषयी ऐकायचो किंवा मी जेव्हा डी रामानाडू नावाच्या एका साऊथमधल्या खूप मोठ्या निर्मात्यांबरोबर काम केलं hmm. तर तेव्हा त्यांची यंत्रणा बघून मला असं खूप वाटायचं की आपल्याकडे हे का नाही आपण करत म्हणजे एका निर्मिती संस्थेच स्वतःच्या गोष्टी का नाही असत hmm. स्वतःचा स्टुडिओ स्वतःची hmm. लॅब स्वतःची इक्विपमेंट स्वतःचा सेटअप सगळा hmm. तर असं कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड खूप वर्ष होतं तर कान्हाज मॅजिक या माझ्या मुलाच्या नावाने मी एक संस्था सुरू केली आहे ज्याच्या संस्थेच्या बॅनरवरती मी आतापर्यंत एक दोन चार इव्हेंट्स प्रोड्यूस केले हाय एडिट आ, दोन स्टुडिओ सुरू केले अंतिम ध्येय तेच आहे जे लहानपणापासून एक या सगळ्या गोष्टी बघून एक स्वप्न होतं तर त्या दृष्टीने थोडी थोडी हालचाल सुरू केली पण फक्त एडिट स्टुडिओ पुरताच मर्यादित राहणार आहे का स्वप्न खूप मोठं बघतोय नाही मला असं वाटतं की आ, जसा आ, आपले संस्कार ते फायनली आपल्या आधीच्या पिढीने आपल्यावरती केलेले असतात त्यामुळे ज्या पद्धतीने प्रभातनी शांताराम बापूंनी भालजीनी त्यांच्या त्यांच्या स्टुडिओची उभारणी केली तर मला असं वाटतं की कुठेतरी तिथपर्यंत जायचा प्रयत्न करतोय मी आणि जी आता तू दिग्गजांची नावं घेतलीस भालजी पेंढारकर असतील व्ही शांताराम असतील त्यांचे स्वतःचे स्टुडिओ तर होते स्वतःचे बॅनर्स होते तर तू अभिनेता दिग्दर्शक तर आहे तर स्वतःच काही प्रोडक्शन हाऊस करायचा विचार आहे का आहेच मी तुला म्हटलं जसं कानास मॅजिक या माझ्या मुलाच्या नावाने एक संस्था सुरू केली आहे तर सगळ्यात शेवटचं स्वप्न चित्रपट हेच असतं पण एकदम तिकडे उडी मारायची नाहीये मला मारा। हळूहळू गोष्टी जमवत जमवत माणसं जमवत जमवत स्वतःच मटेरियल जमवत जमत मला तिथपर्यंत जायचं आहे ते त्यामुळे त्याची सध्या तयारी चालू आहे बर आणि आता कमिंग बॅक टू युअर करिअर खूप चांगल्या फिल्म्स तू गेल्याही वर्षी तर यंदाचं वर्ष तू रसिकांसमोर काय आणतोयस या वर्षी चित्रपट आहेतच म्हणजे दोन हजार सतरामध्ये अ सुरुवात स्वप्ना जोशींचा एक चित्रपट मी आणि सोनाली कुलकर्णी करतोय चार हजार किलोमीटरचं सॉरी तर त्याचं शेवटचं स्केड्यूल आहे की जे संपेल आणि मग विक्रम फडणीस या अत्यंत प्रसिद्ध फॅशन डिझायनरची पहिली फिल्म मराठी फिल्म त्याच्यात मी काम करतोय जी वीस जानेवारीपासून सुरू होईल मी आणि मुक्ता बर्वे आम्ही त्याच्यात काम करतोय ती संपल्यानंतर आ, समीर सुर्वेची एक आ, फिल्म करतोय जी एक मार्चपासून सुरू होईल ती संपल्यानंतर पुन्हा स्वप्ना जोशीची पुढची फिल्म करतोय जी एप्रिलमध्ये सुरू होईल ती संपल्यानंतर माझ्याच एका मित्राची फिल्म आहे जी मी एक आ, जून मध्ये करीन आणि मग ऑगस्ट आणि त्याच्या पुढे जरा थोडा कमी आ, स्पेस माझ्यासाठी जास्त दिले कारण दोन बायोग्राफीज आहेत की ज्या मी ऍक्टर म्हणून काम करतोय फक्त अजून ऑफिशियली अनाऊन्समेंट त्याची झाली नाही म्हणून मी ते सांगत नाहीत पण दोन्ही पूर्णपणे वेगळ्या आणि फार इंटरेस्टिंग बायोग्राफीज आहेत की ज्याच्यात मी ॲक्टर म्हणून काम करतोय त्यामुळे माझं दोन हजार सतरा आत्ता संपलेलं असं मला दिसतंय बरोबर <laughs> नाही तर खरं तर मी तुला आता तेच म्हणणार होतो तू तुझ्या करिअरबद्दल किंवा त्यातल्या रोलबद्दल खूप चुजी असतो सिनेमांबद्दल तर इतके प्रोजेक्ट कसे काय तू ॲक्सेप्ट केलेस कारण तू सहजासहजी हो म्हणत नाहीस कशाला नाही एक तर हे सगळे जे चित्रपट आहेत हे खूप गेल्या वर्षीचे कमिटमेंट्स आहेत okay, तरी अजून त्याच्यात एक चित्रपट राहायला मला सांगायचं ती फुलराणी तर त्याच्यावर पण अमोल शेडगे पिक्चर करतोय ज्याच्यात पण मी काम करतोय तर त्या कुठेतरी मला मध्ये बसवायचं तर हे गेल्या वर्षीच्या कमिटमेंट्स आहेत की ज्या स्पिल होर होतो दोन हजार सतरा मध्ये आल्या आणि आता दोन हजार सतरा संपलं त्यामुळे आता दोन हजार अठराची आखणी सुरू केली आणि रिलीज कोणते होत आहेत जे गेल्या वर्षी केलेले आणि ते या वर्षी येतील असे सुरुवातीच्या तेरा जानेवारीला करार हा माझा चित्रपट रिलीज होतोय मी उर्मिला कानटकर आणि क्रांती रेडकर आम्ही तिघांनी त्याच्यात काम केलं मनोज कोटियन त्याचा दिग्दर्शक आहे आणि फार इंटरेस्टिंग चित्रपट तो झाला आहे म्हणजे त्याची कथा ऐकल्यापासून माझ्या डोक्यात ती आवडली होती आणि मनोजनी अतिशय संयत पद्धतीने आणि फार उत्तम कन्व्हिक्शननी तो चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलं आहे आणि आम्हाला तिघांनाही काम करताना खूप मजा आली कारण आम्ही तिघं एकमेकांबरोबर तिघंजणं पहिल्यांदा काम करत होतो म्हणजे मी उर्मिला उर्मिला क्रांती मी क्रांती असे आम्ही कामं केलेत पण तिघं एका चित्रपटात पहिल्यांदाच आहोत त्यामुळे एक चांगलं अंडरस्टँडिंग आमच्या तिघांमध्ये आहे केमिस्ट्री आहे एकमेकांविषयीचा आदर आहे त्यामुळे हे तीनही चित्रपट करार हा चित्रपट आम्ही सगळेजण उत्सुकतेने वाट बघतोय कारण नवीन वर्षाची एका चांगल्या कौटुंबिक गंभीर अशा विषयांनी सुरुवात होते आणि ती झाल्या झाल्या लगेच फेब्रुवारी मध्ये फुगे रिलीज होईल की जो ज्याची कथा माझी आणि स्वप्नीलची आहे आम्हाला दोघांना एकत्र काम करायचं होतं त्याच्यातनं ही कथा आम्हाला दोघांना सुचली आणि त्याच्यावरती हा चित्रपट झाला तर त्याच्यात पूर्णपणे वेगळं दर्शन माझं आणि स्वप्नीलचं घडणार आहे की असं आम्हाला दोघांना कधी पाहिलेलं नाहीये आणि ती एक मॅड फिल्म आहे ती एक वेडा चित्रपट येतो आणि सगळे आहेत त्याच्यात आणि Hmm. मोहन जोशी सुहास जोशी आनंद हिंगळे तीही स्वप्ना जोशींनी डिरेक्ट केली आणि लोकांमध्ये आणि आमच्यामध्ये त्याची खूप उत्सुकता आहे hmm. तर तो चित्रपट फेब्रुवारी मधील एक एक मी अजून एक चित्रपट केला भय भय भयकथा आपण त्याला म्हणूया किंवा hmm. हॉरर किंवा थ्रिलर हॉरर चित्रपट म्हणूया hmm. खेळ त्याचं नाव आहे आणि दीपक नायडू त्याचं ते, दिग्दर्शन केलंय तर तो चित्रपट मी जेव्हा पाहिला तेव्हा मला गोविंद निलानीच पहिलं मराठी चित्रपट ती आणि इतर तर, तर तोही सेन्सॉर झालाय त्यामुळे चित्रपट ह्या वर्षात पहिल्या काही महिन्यांमध्ये तोही प्रदर्शित होईल त्यामुळे त्याच्याविषयी उत्सुकता आहे त्याच्यात सोनाली कुलकर्णी मोठी अमृता सुभाष भूषण प्रधान प्रिया मराठे आविष्कार दार्वेकर असे आम्ही सगळेजण आहोत आणि गणेश यादव त्याच्यात आहे आणि टिपिकल गोविंद निलानी स्कूलची ती फिल्म आहे त्यामुळे त्याच्याविषयी खूप उत्सुकता आहे गोविंद सर स्वतः खूप उत्सुकता आहे खूप महत्वाची गोष्ट आणि गोविंद निलानींसारख्या दिग्दर्शकावर तू काम केले माझ्यासाठी दोन हजार सोळामध्ये गोविंद निलानी आणि अधुर गोपालकृष्णन तर मला असं वाटतं की भारतातल्या दोन सर्वोत्तम दिग्दर्शकांबरोबर मी काम करू शकलो याचा आनंद खूप आहे अधूर सरांचा चित्रपट रिलीज झाला मल्याळम आणि गोविंद आता रिलीज होईल त्यामुळे त्याची उत्सुकता खूप आहे आगडबम पार्ट टू तृप्ती भोईरचा ज्याच्यातही मी काम केलं आणि आगडबम पार्ट टू सुद्धा मे मध्ये रिलीज करायचा तिचा प्लॅन आहे आणि हा चार हजार किलोमीटर सॉरी ज्याच्या आता शूटिंग चाललंय तर हाही रिलीज होईल त्यामुळे दोन दोन महिन्यानंतर पुढच्या वर्षात रिलीज आहेत आणि दिग्दर्शक म्हणून काही येत आहे तुझं दिग्दर्शक म्हणून करायचं आहे पण दोन हजार सतरा मध्ये याच्यात काही ते असं वाटत नाही पण त्याच प्री प्रोडक्शन मध्ये सुरू होईल जे करायचं त्याचं म्हणजे स्क्रिप्ट लेवलला ऑलरेडी काम सुरू झालंय स्क्रिप्टिंग करत बसेन हळूहळू टीम जमविन लोकेशन रेखी करीन आणि दोन हजार अठरा मध्ये शूट करीन हे तू तु आता तुझ्या करिअर बद्दल सांगितलं मला आणखी एका मुद्द्याबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे तुझं गेल्या वर्षी घेई छंद हे पुस्तक आलं आणि त्याचं वाचकांनी खूप छान स्वागत केलं त्याच्याबद्दल काय सांगशील आणि ह्याच्या म्हणजे हे पुस्तक तर येतच आहे आणखी काही तुला तुझ्या डोक्यात कल्पना आहेत का की ज्या तुला कागदावर मांडायच्या हे पुस्तक म्हणजे आ... मला असं वाटतं की याचं पूर्ण श्रेय एकतर त्याचा प्रकाशक माझा मित्र योगेश नांदूरकर आणि ज्यांनी शब्दांकन केलं तो माझा मित्र अभय इनामदार या दोघांचा आहे कारण त्या दोघांमुळे ते पुस्तक प्रत्यक्षात येऊ शकलं त्याच्या प्रतिक्रिया खूप मला चांगल्या येतात कारण ज्या पद्धतीने तो प्रवास मी सांगितला आणि अभयनी तो लिहिला शब्दबद्ध केला तर लोकांना असं वाटतं की मी त्यांच्या शेजारी बसून त्यांना गोष्ट ऐकवतो आहे आणि त्यांना प्रत्यक्ष शूटिंगवरती गेल्यासारखं वाटतंय त्यामुळे तो एक खूप उत्तम प्रतिसाद त्या पुस्तकाचा येतो mm. आहे बऱ्याचशा तरुणांना ज्यांना या क्षेत्रात काम करायचंय त्यांना ते खूप इन्स्पायरिंग वाटतंय mm. एनर्जी देणारं वाटतंय आणि माझ्यासाठी ते सगळ्यात महत्वाचं आहे की mm. फायनली त्याच्यातनं जो मेसेज जातो तो पॉझिटिव्ह असला पाहिजे mm. त्याच्यातनं काहीतरी ऊर्जा मिळाली पाहिजे आणि जी त्या पुस्तकातून मिळते असं ज्यांनी वाचले त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्याचा उत्तम प्रतिसाद आहे त्यातलं त्याची पहिली आवृत्ती संपली आणि आता दुसरी आवृत्ती आम्ही सव्वीस जानेवारीला बडोद्यामध्ये त्याचं प्रकाशन आम्ही दुसऱ्या आवृत्तीचं करतोय आणि त्याच्यामध्ये अजून काही ऍडिशन ऍड केलंय त्यामुळे दुसरी आवृत्ती पहिल्या आवृत्तीपेक्षा अजून जास्त वेगळी असेल त्यामुळे ज्यांनी पहिलं पुस्तक वाचलंय त्यांना कदाचित दुसरी आवृत्ती सुद्धा अजून वाचायला आवडेल आणि काही नवीनही मनात आहे या पुस्तकानंतर काही लिहायचं वगैरे असं काही चाललंय डोक्यात असं मी जबरदस्ती स्वतःला काही करत नाही मी मुळात लिखाण करायला सुरुवात केली ती तुझ्यामुळे कारण तुझ्यामुळे ते सहा महिने मी आर्टिकल लिहित होतो आणि मला पहिल्यांदा तुझ्यामुळे लिहिण्याची संधी मिळाली आणि जी सहा महिने आपण ते केलं योगेश नांदुरकर डोक्यावर बसला म्हणून हे पुस्तक झालं पण असं मनापासून लिहावं आता असं वाटत नाही मस्त तुझ्याशी गप्पा आज आणि तुला खूप हेक्टिक वर्ष आहे तुझं आहे तर तुला शुभेच्छा पुढच्या वर्षासाठी आणि असंच तू आमचं मनोरंजन करशील या खात्रीने आपण थांबूया थँक्यू सो मच मंदार थँक्यू सो मच आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा